नमस्कार मी दीपक पळसुले टी टाइम न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला दिवसभरातली महत्वाची बातमी सुप्रीम कोर्टातली सत्ता संघर्षावरची आजची सुनावणी संपलेली आहे राज्यपालांनी ठाकरेंना बहुमत सिद्ध करायला सांगितल्याचा सा युक्तिवाद कौल यांनी केला पण ठाकरेंनी बहुमत ऐवजी राजीनामा दिला असा महत्वाचा मुद्दा कौल यांनी उपस्थित केला सात अपक्ष विरोधी पक्ष आणि चौतीस आमदारांचा अविश्वास ठरावाचं पत्र हे त्यांना देण्यात आलेलं होतं असं देखील कौल यांनी म्हटलेलं आहे से अपडेट जाणून घ्यात प्रशांत कदम सोबत आहे प्रशांत आजच्या सुनावणीतले कुठले महत्वाचे ठळक मुद्दे होते की ज्यावरून आता उद्या देखील युक्तिवाद सुरू राहील लंचनंतर शिंदे गटाचा युक्तिवाद सुरू झाला आणि ॲडव्होकेट नीरज किशन कौल यांनी हा युक्तिवाद केला साहजिकच राज्यपालांची जी कृती होती ती पूर्णपणे नियमानुसार होती हे सांगायचा त्यांनी प्रयत्न केला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी या गोष्टीचा पुन्हा एकदा पुनरुच्चार केला की मुळामध्ये ही टेन्थ शेड्यूलची किंवा डिस्क्वालिफिकेशनची केसच नाही आहे हा सगळा मुद्दा जो आहे तो केवळ इंटरनल पार्टी डिसेंट म्हणजे पक्षांतर्गत विरोधाचा आहे पक्षांतर बंदी किंवा पक्षांतराचे कुठलेही मुद्दे याच्यामध्ये नाही आहेत हे सांग प्रयत्न नीरज किशन कौल यांनी केला आणि खूप इंटरेस्टिंग अशा पद्धतीचा संवाद कोर्टरूम मध्ये झालेला आहे आपण जाणून घेऊयात माझ्यासोबत आहेत ऍडव्होकेट सिद्धार्थ शिंदे आज खूप प्रश्नोत्तर झाली सुप्रीम कोर्टामध्ये न्यायमूर्तींनी पण खूप प्रश्न विचारले काय नेमके हे प्रश्न सांगतात आणि कुठल्या दिशेनं मग त्या है, निकाल चाललाय किंवा जसं तुम्ही सकाळी बघितलं अभिषेक सिंघवींनी सांगितलं की राज्यपालांनी जे उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं की तुम्ही फ्लोअर टेस्टला सामोरं जा ते पत्रच तुम्ही क्वॉश करायला पाहिजे तर तोच धागा धरून चीफ जस्टिस आणि बेंचनी नीरज किशल कौलांना विचारलं की काय कारण होतं की राज्यपालांना अचानक त्यांच्यासमोर काय मटेरियल होतं फक्त सात अपक्षांचे पत्र आणि चौतीस जणं म्हणतायत की आम्ही नाकुशे ह्याच बेसिसवर तुम्ही फ्लोअर टेस्ट कशी हे केली आणि लिडर ऑफ ऑपोजिशनचा पण तुम्ही त्या पत्रात उल्लेख केला आहे तर लिडर ऑफ ऑपोजिशन जर नाकुश असतील किंवा काय तर त्यांनी वोट ऑफ नो कॉन्फिडन्स मूव्ह करायचं होतं तर फ्लोअर टेस्ट तुम्ही जी ऑर्डर केली त्याचा बेसिस काय होता तर ज बऱ्याच वेळ तेच कौलांना विचारत होते कौलांना नीट बऱ्यापैकी त्याचं उत्तर देता येत नव्हतं तर मुद्दा नीरज किशन कौल यांनी मांडला की जरी हे चाळीस आमदार या बाजूला असते त्या बाजूला असते तरी सुद्धा उद्धव ठाकरे सरकारनं विश्वास जो आहे तो गमावलेला होता हे आकडेवारीतून दिसते असं त्यांचं म्हणणं होतं पण ते मग असं आहे की ते पुढचं आहे ना ते इफ्स अँड बट्स मध्ये येतं पण ऑन रेकॉर्ड काय होतं राज्यपालांसमोर काय आहे जे तुम्ही फ्लोर टेस्ट ऑर्डर करताय तर तुम्ही तुमच्यासमोर फक्त सात अपक्षांचे पत्र त्यातले दोन मंत्री आणि पाच आमदार आणि चौतीस लोकांचे पत्र आणि त्याच्यात असं पण राज्यपालांनी लिहिलंय की त्यांच्या जीवाला धोका आहे हे ते तर ते म्हणले हे अशा रिझन्सवर फक्त तुम्ही कसा ट्रस्ट वोट एका इलेक्टेड गव्हर्नमेंटला तुम्ही अचानक मुख्यमंत्री तर तुम्हाला काय म्हणले नव्हते लिडर ऑफ ऑपोजिशननी तुम्हाला पत्र दिलं होतं सात अपक्षांनी पत्र दिलं होतं आणि त्याच बेसिसवर तुम्ही उद्धव ठाकरेंना सांगितलं की तुम्ही फ्लोर टेस्टला सामोरं जा तर ह्याचं आम्हाला नीट उत्तर मिळत नाही असं बेंचचं हे होतं आता हे ठीक आहे हे आर्ग्युमेंट्स डेव्हलप होत आहेत तर बेंच पण असे प्रश्न विचारते ह्याच्यावरून आपण काय कन्क्लुजनला तर येऊ शकत नाही पण आज एक धागा असा होता कि ते नी के लिए की ते राज्यपालांनी घाई तर नाही केली की फ्लोअर टेस्ट ऑर्डर करायला आणि त्या फ्लोअर टेस्ट ऑर्डर केल्यामुळंच उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला दोन निकालांचा खूप उहापोह हो झाला एक तर एस आर केस आणि दुसरं म्हणजे शिवराज सिंग चौहान काय त्या निकालांचा अर्थ आहे थोडक्यात एस आर बोंबई ही चौऱ्याण्णवची केस होती फोरची नाईन जज बेंच तर त्याच्यात कसं होतं मुख्यमंत्री बोमई तयार होते फ्लोर टेस्टला सामोरं जायला पण गव्हर्नरनी त्याच्या ते, आतच त्यांना रिपोर्ट पाठवला आणि राष्ट्रपती राजवट लावली तर त्या टेस्ट त्या केसमध्ये असं हे सुप्रीम कोर्टाने लँडमार्क जजमेंट दिलं की थ्री फिफ्टी सिक्स जे तुम्ही राष्ट्रपती राजवट लागता दॅट इज सब्जेक्ट लावतात दॅट इज सब्जेक्ट टू ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे त्याच्यात कोर्ट हस्तक्षेप करू शकतं आणि शिवराज सिंग चौहानचं पण त्यांनी असं एक हे द्यायला बघितलं पण त्याचे फॅक्ट्स वेगळे होते शिवराज सिंग चौहानचे त्यामुळं तसं नीरज किशन कौलांना आज एवढं त्यांचा पॉईंट टाक पुट फॉरवर्ड का करता आला नाही कारण बेंचनीच एवढे प्रश्न त्यांना विचारले तर त्यामुळं बेंच त्यांना काउंटर क्वेश्चन करत होतं पण आपण ह्याच्यातून हेच आता दिस केस इज स्टील ओपन ह्याच्यात काहीही होऊ शकतं असं आपण म्हणू नाही शकत की एका बाजूनी जाईल ह्या बाजूनी जाईल अजून पण जजेस ऐकतायत त्यामुळं आता उद्या त्यांचे परत आर्ग्युमेंट्स होतील हा जो मुद्दा होता की त्यांचा की मुळामध्ये हा टेन्थ शेड्यूलशी निगडीत मुद्दाच नाही आहे डे वनपासून आम्ही हे म्हणतो की हे इंट्रा पार्टी डिसेंट आहे तर त्याच्या संदर्भातलं त्यांचं जे आज आर्ग्युमेंट झालेलं आहे त्याच्याबद्दल काय त्याच्यात नीरज किशन कौल म्हणले की अजून मला तर टेन्थ शेड्यूलपर्यंत पोचायचं आहे ते म्हणत आहेत की आम्ही पण चीफ जस्टिस एक म्हणले की तुम गव्हर्नरच्या पत्रात असं काहीच आम्हाला दिसत नाही आहे की त्याच्यात शिवसेनेवर आम्ही नाराज आहे किंवा आमचं म्हणजे आम्हाला वेगळा गट करायचा आहे किंवा आम्हीच शिवसेना आहे तर ते टेन्थ शेड्यूलचं मग चीफ जस्टिसचं असं म्हणणं होतं की टेन्थ शेड्यूल जर आहे त्याच्यात तर मर्जर इज द ओनली ऑप्शन पण ह्याच्यात नीरज किशोर कौलांचं म्हणणं होतं की आम्हीच शिवसेना हे आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणतोय की खरी शिवसेना ही आम्हीच आहे तर त्यामुळं आज थोडा सेकंड हाफमध्ये जजेसचा कल ह्यांच्या शिंदे गटाच्या विरोधात असं नाही म्हणता येणार पण त्यांनी प्रश्न असे पॉईंटेड क्वेश्चन्स विचारले आणि उद्या बऱ्यापैकी शिंदे गटाला ह्याचे उत्तरं द्यावे लागतील उद्याचं जर चित्र बघितलं सुनावणीचं तर ते नेमकं कसं असतं उद्या नीरज किशन कौल हे कंटिन्यू करतील आणि सेकंड हाफमध्ये महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंग हे परत शिंदे गटाकडून आणि परवा सकाळी तुषार मेहता हे गव्हर्नर साहेबांच्या बाजूनी बाजू मांडतील आणि परवा दुपारी तर रिजॉइंडर होईल सिब्बल आणि सिंगवींचं म्हणजे परवा दुपारी चार वाजता ही केसचे आर्ग्युमेंट्स संपतील अत्यंत महत्वाची माहिती आज सुप्रीम कोर्टामध्ये जी प्रश्नोत्तर झालेली आहे ती सुद्धा खूप इंटरेस्टिंग होती आणि त्या अनुषंगाने नेमकं काय झालं हे आपल्याला ऍडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितलेलं आहे नक्कीच प्रशांत या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या